विजय मल्हार नमस्कार. धनगर आरक्षण अंमलबजावणीबाबत एका व्हिडिओ क्लिपने जी व्हॉट्सॲपवर व्हायरल झालेली आहे त्याच्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. त्याच्यात असं आहे की मोदी धनगरांना आरक्षण देणार नाही अशा रीतीने ती व्हॉट्सॲप क्लिप सगळीकडे फिरत आहे. तर ही क्लिप मागच्या 20-25 दिवसांपासूनच फिरत आहे. ती या क्लिपच्या सोबत जेव्हा ही क्लिप आपल्या याच्यात फिरते आहे त्यावेळेस सगळ्यांना माझं विचारणं होतं की न्यूजपेपरमध्ये किंवा आपण जो टी व्हीचा बॉक्स बघतो त्या याच्यात ही बातमी आपण बघितली का. पण सगळ्यांनी सांगितलं की कोणत्याही न्यूजपेपरमध्ये ही त्यांनी बातमी वाचली नाही, तसंच कोणत्याही टी व्हीवर पाहिली नाही, पण व्हॉट्सॲपवर मात्र पाहिली. म्हणजेच ही बातमी टी व्हीवर येत नाही, वर्तमानपत्रात येत नाही, पण व्हॉट्सॲपवर फिरते. म्हणजेच ही योग्य बातमी खोटी आहे हे निश्चित आहे. पण मग तरी ते व्हिडिओ कसा दाखवतात? तर हा व्हिडिओ बरोबर आहे. तो व्हिडिओ आहे 1-2-3 महिन्यापूर्वी राज्यसभेत ही बातमी, म्हणजे राज्यसभाचं सेशन चालू असताना ही बातमी टी व्हीवर आली. त्याच दिवशी मी त्याचं खंडन केलं आणि चर्चेत भाग घेतला. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मीटिंग झाल्यावर काहीही सांगत नाही की मीटिंगमध्ये काय झालं, म्हणून आम्हाला अशा बातम्या पेराव्या लागतात. मी सांगितलं त्यांना की अशा रीतीने बातम्या पेरणं याला आम्ही पत्रकारिता, चांगली पत्रकारिता समजत नाही. पण दुसऱ्या दिवशी टी व्हीवर आल्यामुळे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातही आली. त्याच्यामुळे मग मी त्याचवेळी दिल्लीवरून मुंबईला जाऊन पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात याचा निषेध केला की ही चुकीची बातमी हे पसरवत आहे, आणि पुन्हा दिल्लीला जाऊन सेशनमध्ये प्रिव्हिलेज नोटीस दिली. राज्यसभेत ही नोटीस देण्यात आली आणि आता त्यांच्यावर ज्यांनी खोटी बातमी त्याच्या दिली आहे त्यांच्यावर कार्यवाही पण होत आहे. म्हणजे ती बातमी आता कुठल्याच वर्तमानपत्रात नाही किंवा टी व्हीवर नाही, पण मुद्दामून आपल्यात संभ्रम निर्माण करणे, धनगर एकजूट होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी हे हेतुपुरस्पर केलेलं एक कार्यक्रम काही लोक राबवत आहे आणि त्याला आपण बळी पडू नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि 5 नोव्हेंबर रविवारी जो नागपूरला आपण मेळावा घेत आहे, ज्याला मुख्यमंत्री स्वतः राहणार आहे, त्याला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थिती दाखवावी. सगळ्यांनी या इथे यावं, महिलांनी यावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.